कला विश्व अभियाना अंतर्गत होणाऱ्या पहिल्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मुंबईत झालं। भारत आणि इतर देशांमधले सांस्कृतिक बंध वृद्धिंगत करण्याचं काम आयसीसीआर करत असल्याचं सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितलं। भारतात 1 लाखाहून अधिक विद्यार्थी अभ्यासासाठी येतात, त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख आयसीसीआर करून देते। कला विश्व अभियानामुळे कोरोना साथीमुळे आपली कला सादर करू न शकलेल्या कलाकारांना मंच उपलब्ध होऊ शकेल, त्याचबरोबर परदेशी विद्यार्थ्यांना देशाची लोकसंस्कृती समजून घ्यायला सहाय्य मिळेल असं सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितलं। आणि म्हणून अशा कलाकारांना समोर ठेवून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने त्यांची कला परदेशी विद्यार्थ्यांच्या पर्यंत आभासी माध्यमातून पोहोचवून त्यांच्या साठी काही ना काही छोटी फुलना फुलाची पाकळी या प्रकारची मदत त्यांना व्हावी अशा दृष्टिकोनातून कला विश्व ही एक कार्यक्रम मालिका सुरू केली आहे। देशातल्या 17 केंद्रांमधून दर महिन्यात 2 किंवा 3 कार्यक्रम आम्ही सादर करू। हे सगळे आभासी पद्धतीने फेसबुक आणि अन्य माध्यमांवरून देशी आणि परदेशी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि त्यातून या कलाकारांना आवश्यक त्या प्रकारची मदत छोट्या स्वरूपात करूया परंतु देण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। कला विश्व अंतर्गत दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाचं सादरीकरण होणार असून आज कणकवलीतल्या ओमप्रकाश चव्हाण यांनी दशावताराचं सादरीकरण केलं।